प्रकरणाबाबत मौन धारण केलेल्या विनायक राऊत यांनी काहीतरी बोलावं याची आम्ही आणि खंबाटा कामगार वाट पाहत होतो. शेवटी त्यांनी आपलं मौन तोडलं. त्याबद्दल आमदार नितेश राणे यांनी राऊत यांचे अभिनंदन केले. राऊत यांना या प्रकरणातील पैसे मिळाले व ते त्यांनी मातोश्रीमध्ये वाटले असे आरोप राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तसेच अंजली दमाने व किरण पावसकर यांनी केले होते. या संदर्भात प्रसिद्ध झालेले वक्तव्य देखील आमदार नितेश राणे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत ऐकवलं. त्याचप्रमाणे खंबाटामधील कामगार लवकरच राऊत यांना जाब विचारण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार असल्याचेही आमदार नितेश राणे यांनी सांगितले. पाहूयात नेमकं काय म्हणाले आमदार नितेश राणे. अंजली दमाने मॅडमनी पण हे आरोप केले होते, किरण पावसकरजीनी पण हे आरोप केले होते आणि आज हे पूर्ण प्रकरण आणि जिथे असंख्य इंट्रीम ऑर्डर हे मॅनेजमेंटच्या विरुद्ध लागलेले होते होत्या आणि ज्याच्यामुळे कामगारांना थोडा दिलासा भेटला होता. पण माझं मुख्य कारण आहे, मुख्य मुद्दा असा आहे की जे आम्ही सगळेजण राज्याचे मुख्यमंत्री साहेब, अंजली दमाने मॅडम, किरण पावसकर, नितेश राणे, खंबाटाचे कामगार आम्ही सगळे ते वारंवार बोलतोय की विनायक राऊतांनी हे पैसे खाल्ले ह्याचं मागचं सत्य असं आहे की जो तिसरा हप्ता कामगारांना पगाराचा मिळणार होता, ज्याची पगार वाढ ही निवड महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेमुळे झालेली होती आणि त्याची माहिती आणि त्याची अग्रीमेंट आमच्याकडे आहे. आता ज्याला कामगार क्षेत्राचं थोडं कळतं किंवा आपण ही पत्रकार आहात, आपण थोडी माहिती द्यावी कामगार कायद्यांबद्दल की कुठलीही अग्रीमेंट करायची असेल मॅनेजमेंट बरोबर तर मान्यता प्राप्त युनियनची सही आणि आमच्या ज्या दोन युनियन होत्या, माझी युनियन आणि शरदरावजींची युनियन, आम्हाला मान्यता प्राप्त नव्हतं पण तरीही आमच्या दबावाखाली पगार वाढ या एग्रीमेंटवर आमची सही होती. जेव्हा जेव्हा पगार वाढ झाला तो फक्त महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेमुळे होता आणि ते तुम्हाला तिकडचे कामगारही सांगतील. पण मुख्य मुद्दा किंवा मुख्य आरोप जो आमचा आहे ज्याच्याबद्दल विनायक राऊतांनी आम्हाला सांगावं की आम्ही सगळे त्याबद्दल आरोप उत्सुक आहोत त्यांची बाजू ऐकण्यासाठी. अर्धवट पत्रकार परिषद त्यांनी घेऊ नये या मुद्द्यावर की तो जो शेवटचा टप्पा जो पगाराचा होता ज्याच्याबद्दल विनायक राऊत यांनी भारतीय कामगार सेनेच्या वतीने मॅनेजमेंटला तो पत्र लिहिलेलं होतं की कामगारांना शेवटचा टप्पा देऊ नये आणि ते पत्र कोर्टात आहे आणि ते पत्र मी तुम्हाला लवकरच या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या जनतेसमोर मी ठेवणार आहे. त्याच्या 5 लाख कॉपी आम्ही या पूर्ण मतदारसंघामध्ये वाटणार आहोत जेणेकरून कामगारांचे पैसे खाल्ले ह्याचा सर्वात मोठा पुरावा ज्याचा उल्लेख मुख्यमंत्री साहेब, अंजली दामाने मॅडम, मी स्वतः वारंवार करतोय त्याचं सर्वात मोठं उदाहरण मोठा पुरावा हे पत्र आहे विनायक राऊतांच्या सहीचं. ते तुम्हाला लवकरच मी तुम्हाला इथे दाखवणार आहे जेणेकरून सत्य बाहेर येईल, यांचा खरा चेहरा बाहेर येईल. आज या खंबाटा प्रकरणावर ईडीची चौकशी सुरू आहे, ईडीची चौकशी सुरू आहे या प्रकरणावर
अंजली दामाने मैडम ने मागणी केली मुख्यमंत्री साहेबांकडे आणि खंबाटाच्या प्रकरणावर ईडीची चौकशी सुरू आहे आणि मुख्य एक नंबरचा आरोपी हा विनायक राऊत आहे त्याच्यामध्ये कोणी कसे कसे कुठे कुठे पैसे वाटले याबद्दल पूर्ण पुरावा ही सगळी चौकशी आज ईडीच्या मार्फत सुरू आहे। आम्ही ही कुठल्याही चौकशीच्या समोर जाण्यासाठी तयार आहोत। आम्ही या संदर्भात या गैरव्यवहाराच्या संदर्भात पंतप्रधान मोदी साहेबांना पण मी पत्र लिहिलेलं होतं। आमच्या युनियनने 10 जून 2016 ज्याचं उत्तर पंतप्रधान कार्यालयाने आम्हा लोकांना दिलेलं होतं। आम्ही राज्याचे माननीय मुख्यमंत्र्यांना पण पत्र लिहिलेलं होतं। आम्ही सन्माननीय हुसेन दळवाई जी यांनाही पत्र लिहिलेलं होतं। मग आम्ही ह्याच्यामध्ये अगर दोषी आहोत तर आम्ही हे सगळे पत्र का लिहिलेले आहेत? आधी आम्ही कोर्टात का गेलेलो आहे? कोर्टात भारतीय कामगार सेना किंवा विनायक राऊत का गेलेले नाहीत? ईडीची चौकशी त्यांच्यावर का सुरू आहे? मातोश्रीवर झालेल्या आरोपानंतर ही ईडीची चौकशी अंजली दामानिया मॅडमने मागितली आणि त्यावर ही चौकशी पूर्ण पद्धतीने सुरू आहे। आता मी तुम्हाला सीएम साहेबांचं मी भाषण ऐकवतो जे त्यांनी याच्या संबंधित केलेलं आहे। पत्र आहे एक दुसरा अंजली दामाने याबद्दल त्यांनी उत्तर द्यावं जरा विनायक राऊत। ह्याबद्दल त्यांनी आम्हाला उत्तर द्याव। ईडी मध्ये त्यांना दोनदा बोलवलं गेलेलं होतं विनायक राऊतला चौकशीसाठी आणि ती चौकशी सुरू आहे।
या सगळ्याबद्दल त्यांनी आम्हाला सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या जनतेला ही माहिती द्यावी. कंबाट्याचे कामगार या प्रचार दरम्यान त्यांना जाब विचारायला येणार आहेत तेव्हा त्यांनी त्यांना उत्तर द्यावं. सामाजिक कार्यकर्ता अंजली दमाने मॅडम असतील, किरण पावसकर असतील, यांनाही मी विनंती करणार आहे की तुम्ही इथे येऊन आपली भूमिका मांडा. कारण का तोच विनायक राऊत इथे लोकसभा लढवत आहे. अशी लोक उद्या लोकसभेमध्ये गेल्यानंतर कामगारांवर किती अन्याय करतील म्हणून याबद्दल त्यांना दोघांनाही मी विनंती केलेली आहे की इथे येऊन तुम्ही भूमिका मांडावी. मुख्यमंत्र्यांच्या आरोपाची चौकशी ही झाली पाहिजे, समोर आली पाहिजे. आम्ही केलेली पगार वाढच्या एग्रीमेंटवर सही आणि त्यांना पगार देऊ नका अशी माहिती असे पत्र देणारे विनायक राऊत, किती फरक आहे याच्यामध्ये. आणि ते पत्र कोर्टातून आम्हाला जसं मिळेल आम्ही तुमच्या समोर ठेवणार आहे. अजून 21 दिवस आहेत. या सगळ्या बाबतीमध्ये विनायक राऊतांनी महाराष्ट्राच्या आणि कोकणातल्या जनतेला उत्तर द्यावं. हे पैसे या गरीब मराठी कामगारांना परत द्यावे अशी मागणी या निमित्ताने मी करतो. म्हणून परत एकदा त्यांचे आभार मानतो की हा विषय त्यांनी इलेक्शनच्या निमित्ताने का नाही पण हा त्यांनी विषय महत्वाचा पटलावर आणला ज्याच्यामुळे आम्ही कामगार हितासाठी आज आम्ही बोलू शकतो, जाब विचारू शकतो. 2 वर्ष झाली त्याच्याबद्दल काही बोलायला तयार नव्हते विनायक राऊत पण आज शेवटी बोलले आणि आता त्यांनी आम्हाला उत्तर द्यावं. मी थांबलोय नाहीतर जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे आम्ही त्यांना जाब विचारणार. 2000 टोटल कामगार 1673, 2012 1673 म्हणजे कितीचा तुम्ही एक्झॅक्ट ते कॅल्क्युलेशन करा. एवढा तर स्कॅम्प आहे. माझा मुद्दा असा आहे की तो पत्र त्यांनी का दिलं तेव्हा शेवटचा